मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो लांबणीवर पडल्याचं आपण पाहतोय आणि अर्थात सगळ्यांना प्रतीक्षा आहे की हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो केव्हा होईल. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना नेते लीलाधर डाके यांच्या भेटीला चुनाभट्टीतील त्यांच्या राहत्या घरी जात आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी गजानन कीर्तिकरांची देखील घरी जाऊन भेट घेतली होती आणि त्यानंतर आता ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे पहिल्या फळीतले नेते म्हणून लीलाधर डाके यांना ओळखलं जातं. आणि यापूर्वी जर आपण बघितलं तर जी नवीन पिढी शिवसेना पुढे घेऊन आलेली होती त्या पिढीच्या व्यासपीठावरती लीलाधर डाके यांच्यासारखे ज्येष्ठ नेते का दिसत नाहीत हा प्रश्न वारंवार विचारला जात होता. गेल्या काही कालावधीमध्ये आमचा गट म्हणजे शिवसेना याबद्दलची वक्तव्य जी आहे ती शिंदे गटाकडनं वारंवार केली जात आहेत आणि त्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकर म्हणजे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्या राहत्या घरी गेले होते आणि आता ते शिवसेनेचे जुने नेते लीलाधर डाके यांच्या घरी जात आहेत. चुनाभट्टीला त्यांचं घर आहे, सायन चुनाभट्टीला त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट ते घेत आहेत. शिवसेनेच्या बहुतांशी ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीमागे अर्थात मैत्रीपूर्ण संबंध आहे भाव आहेच, पण जर आपण बघितलं तर जी सदस्य संख्या आहे शिवसेनेतल्या गटाची ती सदस्य संख्या आपल्या बाजूने वळवण्याचा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा प्रयत्न आहे का हा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. आणि दृश्य आपण बघतोय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हे लीलाधर डाकेज आहेत ते सायनमधल्या चुनाभट्टी इथे राहतात, तिथली दृश्य आपण बघतोय. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. विशाल, ही जी भेट आहे ही सदिच्छा भेट आहे की नेमकं काय कारण? विशाल, सध्या तरी मुख्यमंत्र्यांकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची भेट जी आहे ही सदिच्छा भेट म्हणून त्यांनी सांगितलं आहे. मात्र ज्या पद्धतीनं जो न्यायालयीन पेच प्रसंग निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्यानं शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे जे ह्या भेटीगाठी आता सुरू केलेल्या आहेत. याआधी सुद्धा त्यांनी गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली, त्यानंतर आता ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्येष्ठ शिवसेना नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, ह्या लीलाधर डाके यांच्या घरी सुद्धा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पोहोचतील. आत्ताची जर आपण दृश्य या ठिकाणची पाहिली तर हेच ते लीलाधर डाके यांचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त जो आहे हा वाढवण्यात आलेला आहे. काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील आणि त्यांची सदिच्छा भेट जी आहे ती घेतील. मात्र ज्या पद्धतीनं आपण जर पाहायला गेलं तर एकीकडे शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न जो आहे हा निर्माण झालेला आहे आणि त्याच दृष्टीनं एकनाथ शिंदे जे आहेत ही रोज वेगवेगळी पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी असतील किंवा अनेक शिवसैनिकांचा शिंदे यांना समर्थन दाखवून तो प्रवेश असेल, या पद्धतीच्या घडामोडी ज्या आहेत ह्या सातत्यानं घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आत्ताची जर आपण या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे हा लीलाधर डाके यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि त्यांची भेट घेतील. मात्र एक चर्चा आहे की एकनाथ शिंदे आता सातत्यानं मुख्यमंत्री झाल्यानंतर जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, जे शिवसेनेमध्ये अनेक मंत्रिपदांवरती राहिले किंवा शिवसेनेचे जे अनेक ज्येष्ठ नेते आहेत जे अलीकडच्या काळामध्ये काहीसे साईडलाईन झाले अशा नेत्यांची भेटीगाठी जे आहेत ह्या एकनाथ शिंदेंनी आता सुरू केलेल्या आहेत. मुख्यमंत्री पदाचा त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ह्या भेटीगाठी आहेत ह्या सुरू झालेल्या आहेत. अशी एक माहिती मिळते की संध्याकाळी सुद्धा ते काही ज्येष्ठ शिवसैनिक आणि ज्येष्ठ शिवसैनिक नेत्यांच्या भेटीगाठी येण्याची सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेण्याची दाट शक्यता जी आहे ही वर्तवली जाते. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने एकीकडे न्यायालयीन लढा, दुसरीकडे शिवसेना नेमकी कोणाची आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता जे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत जे काहीसे साईडलाईन झाले होते त्यांच्या भेटीगाठी जे आहेत ते आता सुरू केलेल्या आहेत. विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या भेटीसाठी म्हणून सायनमधल्या चुनाभट्टी त्यांच्या चुनाभट्टीत असलेल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचत आहेत, त्यांची तिथे ते भेट घेतील. सध्याला शिवसेना कोणाची हा जो विषय तो न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे आणि या सगळ्या कायदेशीर पेचामध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेताना दिसतात. गेल्या आठवड्यात ते गजानन कीर्तिकर यांना देखील भेटण्यासाठी तिथं गेल्याचं कळत आहे. या बातमीवर या बातमीचं अपडेट आपण अशाच पद्धतीने घेत राहू.